अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते, येत्या 48 तासांमध्ये सुधारणा होईल असा दावा डॉक्टरांनी केलाय. विक्रम गोखले हे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. पुढील 48 तासांमध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते. अतिशय दिलासादायक बातमी म्हणायला लागेल. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि पुढील 48 तासांमध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि सरकारी पक्ष घेईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. अमित शहा यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं आहे. आफताब पुनावालाने श्रद्धाची 18 मे रोजी दिल्लीतील राहत्या घरी हत्या केलेली होती. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले होते. या प्रकरणी आफताबला कठोर शिक्षेची मागणी आता केली जाते. का कोई कमी नहीं है. मैं पूरे मामले पर मेरी नजर है. कानून की अदालत के द्वारा कम से कम समय में कड़ी से कड़ी सजा दिलाने का काम दिल्ली पुलिस एज अ प्रोसिक्यूशन एजेंसी करेगी. परंतु जो चिट्ठी सामने आई है इसमें दिल्ली पुलिस का कोई रोल ही नहीं है और जो कोई भी लोग इस पर जिम्मेदार होंगे, उस वक्त महाराष्ट्र में हमारी सरकार नहीं थी, मगर जो कोई भी लोग इस पर जिम्मेदार होंगे, अफसरों की बात कर रहा हूं मैं, इन पर कड़े कदम उठाए जाएंगे और कठोर कार्यवाही भी होगी.